विद्यार्थी मित्रांनो, मी एलवी पुपले, शिल्प निदेशक वीस तंत्री आय टी आर जालना, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, मागच्या पाठामध्ये आपण पॉवर फॅक्टर जर कमी असेल तर त्याचे होणारे तोटे याचा अभ्यास आपण त्या ठिकाणी केलेला होता. आज आपण या ठिकाणी उच्च पॉवर फॅक्टर म्हणजेच चांगल्या पॉवर फॅक्टर जर असेल तर त्याचे होणारे फायदे आणि लो पॉवर फॅक्टरमुळे जे काही तोटे होतात तर लो पॉवर फॅक्टर आपण कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकतो, सुधारू शकतो, या दोन घटकांवरती आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर आता आपण पाहूया, सर्वप्रथम पॉवर फॅक्टर उच्च असेल किंवा चांगला असेल तर त्याचे होणारे फायदे आणि त्याचबरोबर पॉवर फॅक्टर सुधारण्याच्या पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठामध्ये आपण लो पॉवर फॅक्टरचे होणारे तोटे अभ्यासले होते. आज आपण या पाठामध्ये चांगला पॉवर फॅक्टर असेल तर त्याचे सर्किटला होणारे फायदे, त्याचबरोबर चांगला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी ज्या काही पद्धती आहेत या दोन घटकांवरती आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ॲडव्हान्टेजेस ऑफ हाय पॉवर फॅक्टर हा पहिला घटक आपण या ठिकाणी अभ्यासू. त्याचबरोबर मेथड ऑफ इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर म्हणजे पॉवर फॅक्टर सुधारण्याच्या पद्धती जे काही आहेत या गोष्टीवरती आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ हाय पॉवर फॅक्टर म्हणजेच उच्च पॉवर फॅक्टरचे फायदे, जसं मागच्या पाठामध्ये आपण लो पॉवर फॅक्टरचे तोटे दोन घटकामध्ये वर्गीकरण केलं होतं, त्याच पद्धतीने जर पॉवर फॅक्टर चांगला असेल म्हणजे युनिटीच्या जवळपास असेल, युनिटी असेल, तर या पॉवर फॅक्टरचे देखील दोन घटकांमध्ये आपण होणारे फायदे या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम उच्च पॉवर फॅक्टरचे विद्युत ग्राहकाला होणारे फायदे आणि उच्च पॉवर फॅक्टरचे विद्युत पुरवठा करणाऱ्या ज्या काही कंपनीज आहेत, जसं आपण मागे याचा अभ्यास केला होता की MSEBच्या ज्या काही कंपनी आहेत या कंपनीला कुठल्या प्रकारचे फायदे होतात जर पॉवर फॅक्टर आपला चांगला असेल तर या दोन घटकामध्ये आज आपण या ॲडव्हान्टेजेस ऑफ हाय पॉवर फॅक्टरचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम आपण विद्युत ग्राहकाला होणारे फायदे कुठले, जर आपला पॉवर फॅक्टर जर चांगला असेल, युनिटी असेल, युनिटीच्या जवळपास असेल, तर उच्च पॉवर फॅक्टरमुळे आपला जो काही लोड आहे, ज्या आउटपुटचं लोड्स आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत त्या सारख्याच आउटपुट पॉवरसाठी करंट जो आहे हा वाढत नाहीये, म्हणजे त्याचं रेटिंग करंट्स जे आहे, ज्याचं रेटेड RPM जे आहे, त्या स्पीडनं मोटर जर फिरत असेल, रेटेड आउटपुट जे असेल ते जर मिळत असेल, तर त्याचं जे काही मिनिमम करंट आहे त्या ठिकाणचं सर्किटचं असेल किंवा एखाद्या अप्लायन्सेसचा असेल, उपकरणांचा असेल, तर तो नॉर्मल असतो, तो काही वाढणार नाही जर पॉवर फॅक्टर चांगला असेल तर. त्याचबरोबर करंट न वाढल्यामुळे, म्हणजे पॉवर फॅक्टर लो नाही आहे, पॉवर फॅक्टर चांगला आहे, युनिटीच्या जवळपास आहे, अशा स्थितीमध्ये करंट, अतिरिक्त करंट न वाढल्यामुळे वायर्स, स्विच, फ्यूज होल्डर्स इत्यादी ह्या ज्या काही ॲक्सेसरीज आपल्याला जास्त क्षमतेच्या वापरण्याची आवश्यकता पडत होती ती आता या ठिकाणी आपल्याला पडणार नाही आहे. ज्या क्षमतेचे ॲसेसरीज आपल्या गरजेनुसार आपण वापरायचे तेवढ्याच क्षमतेचे ॲसेसरीज सर्व प्रकारचे आपण या ठिकाणी वापरू शकतो. हा एक प्लस पॉईंट जमेची बाब आहे जी की पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह असेल, चांगला असेल तर. त्याचबरोबर जे काही रेझिस्टिव्ह लोड आहे, हा रेझिस्टिव्ह लोड जसं की हीटर आहे, शेगडी आहे, लॅम्प आहे इत्यादी, या संपूर्ण रेझिस्टिव्ह लोडचा पॉवर फॅक्टर युनिटी आहे, पण आपला सर्किटचा टोटल PF कमी असल्यामुळे जे होणारे तोटे होते ते आता पॉवर फॅक्टर हा युनिटी असल्यामुळे, चांगला उच्च असल्यामुळे, या सगळ्या प्रकारच्या रेझिस्टिव्ह लोडचा जो काही आउटपुट आहे तो आता आपल्याला 100% मिळण्याचं काम या ठिकाणी होत आहे, म्हणजेच अशा प्रकारच्या लोडचं आउटपुट कमी अजिबात होणार नाहीये. त्याचबरोबर लोडचा PF किंवा आपल्या एकंदरीत सर्किटचा PF हा चांगल्या प्रकारचा असल्यामुळे, युनिटी असल्यामुळे, जे की लो पॉवर फॅक्टरमध्ये पॉवर फॅक्टर कमी झाल्यामुळे करंट वाढत होता आणि ज्याचा परिणाम आपल्या एनर्जी मीटरवर व्हायचा, एनर्जी मीटर जास्त गतीने पळायचं,
आणि आपलं अनावश्यक इलेक्ट्रिसिटीचं बिल आपल्याला त्या ठिकाणी पे करावं लागायचं. तर आता या ठिकाणी पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह झाल्यामुळे, चांगला झाल्यामुळे, उच्च क्षमतेचा असल्यामुळे आपल्या सर्किटमधून जास्तीचा करंट वाहत नाही आणि ज्यामुळे एनर्जी मीटर हे त्याच्या रेटेड नॉर्मल स्पीड जी आहे त्याची ते ॲक्युरसी स्पीडने त्या ठिकाणी फिरेल. आपली आपल्याला जे अनावश्यक वीज बिल येणार होतं ते या ठिकाणी येणार नाही. तर हे विद्युत ग्राहकाला होणारे उच्च पॉवर फॅक्टरचे फायदे. असेच उच्च पॉवर फॅक्टरचे फायदे विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपनीला पण होणार आहेत. जसं की ग्राहकाला झालेत, त्याच प्रमाणामध्ये वीज वितरण करणाऱ्या कंपन्या ज्या काय आहेत, मग जनरेशन असेल, ट्रान्समिशन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, या संपूर्ण कंपन्यांना देखील उच्च पॉवर फॅक्टरचे फायदे या ठिकाणी होणार आहेत. तर कसे फायदे होतील? तर उच्च पॉवर फॅक्टरमुळे ट्रान्समिशन लाईनचा करंट अजिबात वाढणार नाहीये. जो नॉर्मल करंट आहे तेवढाच करंट ट्रान्समिशन लाईनमधून जाईल, ज्यामुळे त्या लाईनमध्ये आय स्क्वेअर आर याप्रमाणे होणारे पॉवर लॉसेस हे कमीत कमी प्रमाणात होतील. कारण प्रवाहाच्या वर्गाच्या समप्रमाणामध्ये लाईनमध्ये होणारे पॉवर लॉसेस आहेत आणि लाईनचा करंट नियंत्रित आल्यामुळे अर्थातच त्या लाईनमध्ये होणारे आय स्क्वेअर आर या प्रमाणातले पॉवर लॉसेस कमी होतील. त्याचबरोबर लाईनमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप हा वाहणाऱ्या प्रवाहावर अवलंबून आहे. या ठिकाणी लाईन करंट कमी झाल्यामुळे त्या लाईन कंडक्टर्समध्ये होणारा जो काही व्होल्टेज ड्रॉप होता तो आता सुधारेल आणि फार अल्पशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लाईनमध्ये व्होल्टेज ड्रॉप होईल. त्याचबरोबर लाईनचे टर्मिनल व्होल्टेज हे कॉन्स्टंट राहण्यास मदत या ठिकाणी आपल्याला होईल आणि याचा संपूर्ण परिणाम जनरेटिंग स्टेशनवर होईल. त्या ठिकाणच्या जनरेटिंग स्टेशनचं व्होल्टेज रेग्युलेशन जे लो पॉवर फॅक्टरमध्ये आपल्याला वारंवार जुळवण्याची आवश्यकता पडत होती, ॲडजस्ट करण्याची आवश्यकता पडत होती, ती आवश्यकता, ती गरज आता जनरेटिंग स्टेशनला भासणार नाही आहे. ज्याचाच परिणाम त्या जनरेटरच्या इफिशियन्सी होणार आहे, जनरेटर ओव्हरलोड होणार नाही, जनरेटर गरम होणार नाही आणि जनरेटरची कार्यक्षमता त्या ठिकाणी निश्चितच सुधारण्यास आपल्याला या हाय पॉवर फॅक्टरमुळे शक्य होणार आहे. त्याचबरोबर लाईन करंट कमी झाल्यामुळे कंडक्टरचा आकार आपल्याला आता वाढवण्याची आवश्यकता पडणार नाही आणि अर्थातच कंडक्टरचा आकार जर नाही वाढवला आपण तर लाईन पोलचा स्पॅन जो आपण मागच्या पाठामध्ये अभ्यासलेला होतो तो स्पॅन आपल्याला आता कमी करण्याची आवश्यकता नाहीये. जे स्टँडर्ड आईनं ठरवून दिलेलं आहे तेवढ्या अंतरावरती ते पोल आपल्याला बसवता येतील आणि तोच ठराविक जो काही स्पॅन आहे दोन पोलमधला तितकाच आपल्याला ठेवणं शक्य होईल. आणि स्पॅन कमी झाल्यामुळे एकंदरीत त्या ठिकाणच्या पोलची संख्या कमी होईल आणि त्याचबरोबर त्या पोलवरती वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक ॲक्सेसरीजची संख्या ही देखील कमी होईल, ती वाढवण्याची आवश्यकता पडणार नाही आणि एकंदरीत याचा फायदा पूर्ण ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्युशनचा खर्च जो आहे जो कॉस्टिंग जाणार होतं MSEB ला वीज वितरण करताना, वाटप करताना, हे कुठंतरी कमी होईल, खर्च त्यांचा कमी होईल आणि त्या सप्लाय कंपनीला हा वीज पुरवठा करणे त्या ठिकाणी स्वस्त पडेल, जे की लो पॉवर फॅक्टरमध्ये महाग जायचं. तर आता पॉवर फॅक्टर जर उच्च असेल, हाय असेल, तर तो फायदा या ठिकाणी वीज कंपनीला होणार आहे. यानंतर आपण बघितलं या ठिकाणी की पॉवर फॅक्टर सुधारल्यानंतर होणारे फायदे बघितले. आता आपण आता पॉवर फॅक्टरचे तोटे बघितले, म्हणजे लो पॉवर फॅक्टर असेल तर काय तोटे झाले ते आपण मागच्या पाठात अभ्यासलेले आहेत. मग तो उच्च पॉवर फॅक्टर असेल तर त्याचे होणारे फायदे आपण अभ्यासलेले आहेत. पण लो पॉवर फॅक्टर जर एखाद्या सर्किटचा असेल तर तो उच्च कसा करायचा, तो सुधारणा कशी करायची, म्हणजेच पॉवर फॅक्टर सुधारण्याच्या पद्धती या देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, गरजेचे आहे. जनरली पॉवर फॅक्टर जो असतो त्याची रेंज जी आहे ही 0.8 ते 0.9 इतकी ग्राह्य धरल्या जाते. कुठल्याही वीज वितरण करणाऱ्या कंपनींना अपेक्षित असतं की कस्टमरचा, कंज्युमरचा जो PF आहे हा 0.9 असायलाच पाहिजे असं प्रत्येक वीज वितरण करणाऱ्या कंपनींचं म्हणणं आहे. मग हा PF 0.9 पर्यंत कसा ठेवता येईल आपल्याला, तो कसा ठेवला पाहिजे, ते वाढवण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या तीन पद्धतीने आपण
पॉवर फैक्टर हा सुधारू शकतो इम्प्रूव करू शकतो। एक आहे स्टैटिक कैपेसिटर पद्धत, दुसरी आहे फेज ऐडवान्सर पद्धत आणि तिसरी आहे सिंक्रोनस कंडेन्सर पद्धत। या तीन पद्धतीचा वापर करून आपण आपल्या सर्किटचा लो पॉवर फैक्टर हा इम्प्रूव करू शकतो। मग यामध्ये पहिली मेथड आहे स्टैटिक कैपेसिटर। आता स्टैटिक कैपेसिटर म्हणजे काय, तर कुठल्याही सर्किटचा पॉवर फैक्टर जर आपल्याला इम्प्रूव करायचा असेल, सुधारायचा असेल, तर अशा सर्किटच्या पॅरलल मध्ये आपल्याला त्या ठिकाणी कॅपॅसिटर कनेक्ट करावे लागणार आहे। कुठलेही सर्किट ज्याचा पॉवर फॅक्टर हा कमी असेल, अशा सर्किटचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव करण्यासाठी स्टॅटिक कॅपॅसिटर मेथडनुसार त्या सर्किटच्या पॅरलल मध्ये आपल्याला त्या ठिकाणी कॅपॅसिटर लावावे लागणार आहे, ज्यामुळे काय होईल की कॅपॅसिटर हा लीडिंग पॉवर फॅक्टरचं काम करत असल्यामुळे त्या सर्किटचा पॉवर फॅक्टर जो काही लॅगिंग चालत होता तो त्याला लीड करण्याचं काम करतो आणि परिणामी त्या सर्किटचा पॉवर फॅक्टर हा इम्प्रूव होतो आणि तो युनिटीच्या जवळपास जातो। अशा पद्धतीने समांतर एखादा कॅपॅसिटर जोडून सर्किटच्या आपण त्या सर्किटचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव करू शकतो। ही झाली स्टॅटिक कॅपॅसिटर मेथड। त्यानंतर दुसरं, त्याचबरोबर पॉवर फॅक्टर अजून वेगळ्या पद्धतीने आपल्याला इम्प्रूव करता येतो, सुधारता येतो, ज्याच्यामध्ये युजिंग कॅपेसिटर बँक इन पॅरलल विथ दिस सिस्टीम। म्हणजे ज्या ठिकाणी खूप उच्च प्रमाणाचा लोड वापरला असेल, जसं की इंडस्ट्री असतील, औद्योगिक वापर, त्या ठिकाणी सगळ्यात जास्त लॅगिंग पॉवर फॅक्टर असतो, कारण इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त इंडक्शन मोटरचा वापर त्या ठिकाणी केलेला असतो आणि इंडक्शन मोटर ह्या इंडक्टिव रिॲक्टन्सनुसार काम करतात। मग अशा ठिकाणी पॉवर फॅक्टर सुधारणं खूप आवश्यक असतं। मग अशा ठिकाणी काय केलं जातं, तर तुमच्या त्या ठिकाणच्या सर्किटचा मेन बसबार ज्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी कॅपॅसिटरच्या बँक बनवल्या जातात आणि एकापेक्षा जास्त कॅपॅसिटर त्या ठिकाणी मेन्स लाईनच्या समांतर जोडल्या जातात। यामुळे त्या ठिकाणच्या पूर्ण सर्किटचा पॉवर फॅक्टर सुधारण्याचा प्रयत्न केला जातो आणि पॉवर फॅक्टर त्या ठिकाणी इम्प्रूव होतो। मग या ठिकाणी कॅपॅसिटर तुम्ही एकतर डेल्टा कनेक्ट करू शकता इथं दाखवल्याप्रमाणे, किंवा मग तुम्ही कॅपॅसिटर हे स्टार कनेक्ट करू शकता, परंतु ते डेल्टा करा किंवा स्टार करा, त्यांचं केलेलं कॉम्बिनेशन हे सप्लाय लाईन्सच्या समांतर तुम्हाला त्या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे। म्हणजे कॅपॅसिटर बँकचा वापर करून देखील तुम्ही टोटल सर्किटचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करू शकता। त्याचबरोबर सिंक्रोनस कंडेन्सर म्हणून देखील तुम्हाला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करता येतं। तर या पद्धतीमध्ये काय केलं जातं, एक ओव्हर एक्सायटेड सिंक्रोनस मोटर नो लोड त्या ठिकाणी कनेक्ट केली जाते आणि या सिंक्रोनस मोटर नो लोडवरती कनेक्ट केल्यामुळे त्या मोटरचा पॉवर फॅक्टर हा लीडिंग एम्पेअर करतो आणि त्याचा परिणाम त्या लॅगिंग करंट जो आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा जो लॅगिंग करंट आहे त्याला हा लीड करतो आणि त्या दोघांमधला फेज डिफरन्स कमीत कमी होण्याचं काम त्या ठिकाणी त्या सिंक्रोनस कंडेन्सरमुळं होतं आणि अशा सर्किटचा पॉवर फॅक्टर हा रेझिस्टिव्ह सर्किट सारखा इनफेज प्रमाणे काम करतो, ज्यामध्ये अंशात्मक कोन कमी होतो आणि पॉवर फॅक्टर हा 0.9 जवळपास त्या ठिकाणी जातो। त्याचबरोबर फेज ॲडव्हान्सर्स आहे, जनरली याचा वापर जो आहे हा फेज ॲडव्हान्सर म्हणून केला जातो। तर हा एक प्रकारचा एसी एक्सायटर आहे, हा एसी एक्सायटर आहे जो की काय करतो, लॅगिंग पॉवर फॅक्टरला न्यूट्रलाइज करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो। तर अशा ह्या काही पद्धती आहेत ज्या पद्धतीने आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करू शकतो। त्याचबरोबर सिंक्रोनस कंडेन्सरची मेथड मी आत्ताच सांगितली तुम्हाला, या पद्धतीने देखील आपल्याला पॉवर फॅक्टर सुधारता येतो। तर पॉवर फॅक्टरचा ज्यावेळेस आपण अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की पॉवर फॅक्टरला वेगळ्या पद्धतीने आपल्याला डिफाईन करता आलं पाहिजे। कशा पद्धतीने, तर पॉवर फॅक्टर म्हणजे काय, तर पॉवर फॅक्टर म्हणजे कोसाइन ऑफ अँगल बिटवीन व्ही अँड आय, ह्याच्यातला जो काही अंशात्मक फेज व्होल्टेज आणि करंट या दोघातला जो काही अंशात्मक कोन आहे त्याला आपण पॉवर फॅक्टर म्हणतो। त्याचबरोबर सर्किटचा टोटल रेजिस्टन्स आणि त्या सर्किटचा टोटल इम्पिडन्स
याच्या गुणोत्तराला देखील आपण पॉवर फॅक्टर म्हणतो. त्याचबरोबर त्या ठिकाणचा ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे व्ही आय कॉस फाय आणि अपरेंट पॉवर व्ही आय या दोघांच्या गुणोत्तराला देखील आपण पॉवर फॅक्टर म्हणतो. आता मागच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं स्लाइड मध्ये की पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करतोय आपण, कॅपॅसिटर लावून पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करतोय. तर होतंय काय, तर हे आपण या व्हेक्टर डायग्राम नुसार थोडंसं स्टडी करूया. या ठिकाणी एक इनफेज दाखवलेला आहे मी, ज्याच्यामध्ये रेजिस्टन्सचा करंट आणि व्होल्टेज हे इनफेज आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती की रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये पॉवर फॅक्टर युनिटी असतो आणि व्होल्टेज करंट यांची साईन इनफेज चालते. आता लॅगिंग पॉवर फॅक्टर ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी आपण याचा अभ्यास करूया. ही एक इंडक्टिव्ह लोड आहे ज्याचा पॉवर फॅक्टर लॅग आहे, तो लॅगिंग चालतोय. मग लॅगिंगमध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा जेवढा काही करंट त्या ठिकाणी असेल तर आयएल, तेवढाच करंट आपण जर कॅपॅसिटर वापरून जर त्याला लीड केला, म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा करंट जेवढा असेल तेवढ्याच करंटचा कॅपॅसिटिव्ह लिडिंग करंट जर आपण तयार केला तर हे दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध असतील, यांच्या व्हॅल्यू सारख्या येतील. अर्थातच इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वजा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स याची परिणामी व्हॅल्यू ही झिरो होईल. म्हणजेच त्या सर्किटमध्ये सध्या फक्त आणि फक्त रेझिस्टिव्ह सर्किट प्रमाणे त्या ठिकाणी करंट वाहील, जो रेझिस्टन्स मधला असेल, जो आय आर असेल. आणि आय आर असल्यामुळे त्या ठिकाणचा अंशांतर कोन जो आहे हा कमीत कमी होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जरी पूर्णतः कमी करता नाही आला तरी कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स वाढल्यामुळे, कॅपॅसिटिव्ह करंट वाढल्यामुळे त्या ठिकाणी इंडक्टिव्ह रिॲक्टन्स बऱ्याचपैकी, इंडक्टिव्ह करंट बऱ्याचपैकी कमी करण्याचं काम आपल्याला या कॅपॅसिटरमुळं होतं. आणि अशा पद्धतीने ज्या ठिकाणी पॉवर फॅक्टर लो आहे अशा ठिकाणी आपण कॅपॅसिटरचा वापर करून त्या ठिकाणचं सर्किटमधला पी एफ इम्प्रूव्ह करू शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण चांगल्या पॉवर फॅक्टरचे होणारे फायदे काय आहेत हे आपण अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर जर पॉवर फॅक्टर सुधारायचा असेल तर कुठल्या पद्धतीचा वापर आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे, केलं पाहिजे, या सगळ्या पद्धतीचा अभ्यास आज आपण या पाठामध्ये केलेला आहे. मी या ठिकाणी जो काही व्हिडिओ बनवलेला आहे हा तुम्हाला निश्चितच आवडला असेल अशी मी या ठिकाणी कल्पना करतो. धन्यवाद.